नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला कोकणातील नद्यावरील धरणे या पॉईंटबद्दल सांगणार आहे, जे की आयोगाच्या दृष्टीने खूप जास्त महत्त्वाचा पॉईंट आहे. आयोग हमखास या पॉईंटवरती प्रश्न विचारतोच, त्यामुळे आपल्याला आपले मार्क जाऊ द्यायचे नसतील तर व्यवस्थित हा पूर्ण व्हिडिओ बघा. मी या व्हिडिओमध्ये धरणे, नदी व त्यांचा जिल्हा तिन्ही पण पॉईंट कव्हर केलेले आहेत. आयोग हमखास जोड्या लावा किंवा चार पर्याय देतात, त्या पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे यामध्ये हमखास धरणे, नदी व जिल्हा कोकणातील याच्यावरती प्रश्न येतोच, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पूर्ण माझा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. तुम्हाला मी डिटेलमध्ये पूर्ण सांगेल. चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा नवीन व्हिडिओ हा कधी आला आहे तो. चला मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. धरण, नदी व जिल्हा यावरती राज्यसेवा, PSI, STIS, सरळ सेवा यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षामध्ये नेहमी प्रश्न येतो, त्यामुळे 2 किंवा 3 मार्क आपले जाऊ द्यायचे नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर पहिलं धरण आहे धामणी धरण म्हणजेच सूर्या धरण. ठीक आहे, धामणीला दुसरं नाव आहे सूर्या. कोणत्या नदीवरती आहे तर सूर्या नदीवरती आहे आणि जिल्हा कोणता आहे पालघर धामणी. तर यामध्ये सर्व सिमिलर नाव आहेत, ते सारखेच नाव आहेत, तर त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी अडचण येणार नाही, कारण की सूर्या धरण आहे, नदी पण सूर्या आहे आणि धामणी धरण धामणी गावामध्ये जिल्ह्यामध्ये आहे. त्या आयोग तुम्हाला धामणी असं देऊ शकतो कधी कधी किंवा सूर्या असं देऊ शकतो, तर दोन्ही पण एकच आहे, त्यामुळे तुम्ही गोंधळून जाऊ नका, दोन्ही पण नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं धरण आहे मोडक सागर धरण. कोणत्या नदीवर आहे तर वैतरणा आणि जिल्हा कोणता आहे तर ठाणे. ठाणे जिल्ह्यामध्ये वैतरणा नदीवरती कोणतं धरण आहे तर मोडक सागर, राहिले व्यवस्थित लक्षात. त्यानंतरचा तिसऱ्या नंबरचा आपण धरण बघूया कोणता आहे तर ऊर्ध्व वेतरणा. कोणत्या नदीवर आहे तर वेतरणा नदीवरती आहे आणि ते पण ठाणेमध्ये आहे. ठीक आहे, ठाणेमध्ये वेतरणा नदीवरती ऊर्ध्व वेतरणा हे धरण आहे. ठीक आहे, तुम्ही जर कोकणातील नद्यांची सिरीज जर बघितली नसेल तर ती सुद्धा बघून घ्या, त्याचा पण तुम्हाला एक्झाममध्ये खूप जास्त फायदा होईल, कारण की त्यावरती पण आयोग खूप जास्त प्रश्न विचारतो. इथं बघा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की ठाणे जिल्ह्यामध्ये वेतरणा नदीवरती 2 धरण आहेत, कोणतं मोडक सागर आणि ऊर्ध्व वेतरणा. आयोग तुम्हाला असं पण विचारू शकतो की ठाणे जिल्ह्यामध्ये वेतरणा नदीवरती कोणते 2 धरण आहेत, तर मोडक सागर आणि ऊर्ध्व वेतरणा हे 2 धरण आहेत, लक्षात ठेवा व्यवस्थित. त्यानंतरचं धरण आता बघूया आपण भातसा. कोणत्या नदीवर आहे भातसई आणि कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे शहापूर. शहापूरमध्ये आहे, ठाण्यामध्ये भातसा ही नदीवरती कोणतं भातसा धरण. भातसा ही नदी भातसा धरण, भात भात सिमिलर आहेत, तुम्हाला लक्षात राहणे व्यवस्थित. ठीक आहे, त्यानंतर 5व्या नंबरचं अतिमहत्त्वाचं धरण आहे मोरब. धावरी नदीवरती आहे रायगडमध्ये खालापूर. खालापूर येथे रायगडमध्ये धावरी नदीवरती कोणतं धरण आहे मोरब. ठीक आहे, राहीन व्यवस्थित लक्षात. त्यानंतरचं धरण बघूया. त्यानंतरचं आहे डोलवहळ. डोलवहळ कोणत्या नदीवर आहे कुंडलिका. कुंडलिका नदीवरती आणि जिल्हा कोणता आहे रायगड रोहा. ठीक आहे, कोणता जिल्हा आहे रायगड रोहा जिल्हा आहे, कुंडलिका नदीवरती आहे डोलवहळ. ठीक आहे, तुम्हाला आयोग असं पण विचारू शकतो की रायगड जिल्ह्यामध्ये एकूण किती धरण आहेत, तर 2 धरण आहेत आणि ते कोणते आहेत मोरब धावारी नदीवरती आणि डोलवहळ कुंडलिका नदीवरती. ठीक आहे, दोन्ही पण वेगळ्या नदीवरती आहेत, इथं दोन्ही पण सारख्या नदीवर होते. ठाण्यामध्ये वेतरणा नदीवरती 2 होते, मोडक सागर आणि ऊर्ध्व वेतरणा. ठाणे जिल्ह्यामध्ये दोन्ही एकच नदी होती, पण इथं काय वेगळ्या नदी आहेत आणि जिल्हा एक आहे, तर कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतरचं बघूया आपण धरण. धरणवरती खूप जास्त प्रश्न येतात, पण जर तुम्हाला पाठ असतील व्यवस्थित धरण तर तुमचा एक मार्क जास्त वाढतो आणि दुसऱ्यांपेक्षा तुम्हाला एक मार्क जास्त पडतो व तुमच्या रँकमध्ये त्यांच्यापेक्षा जास्त पहिला नंबर येऊ शकतो.
त्यामुळे तुम्ही हे थोडे थोडे पॉईंट असतात जर तुम्ही जर स्किप केले तर मार्क तिथे कटू शकतात, त्यामुळे ते पॉईंट तुम्ही चांगले कवर करा. मी सर्व पॉईंटचे तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ करून दिलेला आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित बघा, त्याच्यावरून तुम्हाला 100% फायदा होईल. त्यानंतरचं धरण आहे बारावी धरण, बारावी नदी आहे, ठाण्यामध्ये आहे बदलापूर. ठीक आहे, कुठं आहे? ठाण्यामध्ये आहे बारावी नदीवरती बारावी धरण. याच प्रकारे जर तुम्हाला महत्त्वाच्या नद्यांबद्दल माहिती पाहिजे असेल, हवे थंड हवेच्या ठिकाणाबद्दल, गरम हवेच्या ठिकाणाबद्दल, असेच जर अजून जर तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती जर माहिती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला अवेलेबल करून देईन. आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.